करू नकोस, स्वतःचं डोकं तर अजिबात चालवू नकोस. मी काय सांगते तेवढंच कर. ताराच्या आतल्या गोटात कसं शिरायचं ते शोधून काढ. ताई साहेब हे बघा, तारा आपल्याला स्वतःहून काही कळू देणार नाही. हे बघा, तारा इतक्या दिवस कोणाबरोबर राहिली? निखिल बरोबर. निखिल कोण आहे? पत्रकार. तिने त्याला जर काही सांगितलं नसतं तर त्याने इतक्या दिवस तिला घरी राहूच दिलं नसतं. निखिलच्या गळ्यावर सुरा लावला की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. गुड आयडिया. ताई साहेब मला डोकं आहे बरं का, आणि ते चालतं पण कधी कधी. आता बोललायस ना तर करून दाखव. तारा, सरनाईकांच्या घरातली तुझी ही शेवटची रात्र. श्रेयसचा निरोप घ्यायची वेळ आली आहे तुझी. ताई सर, निघायचं का आपण? चला चला. चल बरं, आता झोपायचंय. माझ्याकडे ना एक प्रश्न आहे. एखादा माणूस हरवतो तेव्हा नक्की काय होतं? म्हणजे तो कुठे जातो? आणि तो घरचा पत्ता विसरतो का फोन नंबर विसरतो सगळ्यांचे का आपल्यालाच विसरून जातो? म्हणजे बघ ना, मम्मांकडे तर सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना, पण ते कोणालाच फोन करत नाहीयेत. म्हणजे ते आपल्याला विसरून गेले आहेत का? अरे असं नाही रे बाबा, तू झोप बरं. एकदा जर झोप उडाली ना तर परत झोप येणार नाही. आणि मी काय सांगितलंय, लवकर बरं व्हायचं असेल तर खूप आराम करावा लागतो. पण पण एक एक शेवटचा प्रश्न आहे. जसं तू थोड्या दिवसांनी परत आलीस तसं मम्मा पण येतीलच ना? येतीलच ना? हो बाबा. पण मी तुला सांगितलं ना, आत्ता कुठे तुला बरं वाटायला लागलंय, परत तुला त्रास नको म्हणून सांगते. आणि तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मम्मा येतील ना? मम्मा तुला स्वतःहून सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. म्हणजे ते परत येतीलच ना? हो. चल आता पटकन झोप, गुड बॉयस ना तू. पण 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 तुम्हाला झोपट. झोप आधी, चल पटकन, चल पटकन. तच मी तुला गुड बॉय म्हणते.